नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर शहर में कोविड के लिए बनी सत्य साई प्लेटिनम हॉस्पिटल पर हमेशा से ही आरोप लगते रहते हैं। वो चाहे मरीजों से उपचार के बिलों के हो या महात्मा ज्योतिबा फुले योजना में मुफ्त इलाज। अब उल्लासनगर के महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना के अध्यक्ष मनोज शैलार की तरफ से आरोप लगाया गया है कि मनपा हर महीने हॉस्पिटल को 1.5 करोड़ रुपए देगी। क्या वह इस हॉस्पिटल के मालिक को फ़ायदा देना है या किसी नेता को फ़ायदा पहुंचाए जाने के लिए है? आपको बता दें, उल्लासनगर मनपा की तरफ से सत्य साई प्लेटिनम हॉस्पिटल में जो भी शहरवासी कोरोना पॉजिटिव होता है तो उसका उपचार इस हॉस्पिटल में मुफ्त किया जाएगा, जिसके लिए मनपा की तरफ से हॉस्पिटल को प्रति महीना 1.5 करोड़ रुपए दिए जाएंगे, जहां मरीजों के लिए 30 बेड पर वेंटिलेटर और 70 बेड पर ऑक्सीजन की व्यवस्था की जाएगी। ऐसी जानकारी मन से विद्यार्थी सेना अध्यक्ष मनोज शैलार ने दी है। वहीं शैलार का यह भी कहना है कि मनपा अपनी कोविड हॉस्पिटल जो उल्लासनगर 4 में है या उल्लासनगर 3 में ITI है, उस पर क्यों नहीं खर्चा कर रही है या किसे फ़ायदा पहुँचाया जा रहा है? आइए देखते और भी क्या बताया जा रहा है मनोज शैलार द्वारा। नगरमधील जे वादग्रस्त हॉस्पिटल आहे, सत्यसाई हॉस्पिटल कोविडचं जे बनवलेलं आहे, ते ज्या दिवशी यांनी त्याचं ओपनिंग केलेलं आहे त्या दिवसापासून वादग्रस्त चाललेलं आहे। पालकमंत्र्यांनी सांगितलं की मोफत त्याच्यामध्ये सुविधा मिळणार आहेत, त्यानंतर फिरवलं गेलं, बऱ्याच जणांकडनं 20-20 हजार रुपये ॲडव्हान्समध्ये घेतले होते, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे। आता तर असं फार मोठं एक यांनी षडयंत्र बनवलेलं आहे की उल्हासनगर महानगरपालिका आपल्या तिजोरीतनं 1.5 करोड रुपये या हॉस्पिटलच्या माणसाला देणार आहेत, मालकाला देणार आहेत। 30 ज्या कॉट आहेत त्या व्हेंटिलेटरसाठी आणि 70 कॉट ह्या ऑक्सिजनसाठी रिझर्व ठेवणार आहेत महानगरपालिकेच्या वतीने, आणि तिथल्या पेशंटना ट्रीटमेंट करून महानगरपालिका ही त्या सत्यसाई हॉस्पिटलच्या मालकाला 1.5 करोड रुपये प्रत्येक महिन्याला देणार आहे। आमची मागणी एकच आहे की 1.5 करोड रुपये त्या हॉस्पिटलला देण्यापेक्षा जर तुम्ही 4 नंबरमधील कोविड हॉस्पिटल, तसेच आपला ITIचं हॉस्पिटल जे ITIमध्ये बनवलेलं 3 नंबरला, त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही व्हेंटिलेटर ऑक्सिजनची व्यवस्था जर केली तर खूप सुंदर चांगलं काम होईल। आणि आज आपल्या उल्हासनगरचा जो रुग्णसंख्या ती कमी कमी होत चाललेली आहे, तर मग हा 1.5 कोटी रुपये त्या हॉस्पिटलला देण्यामागचा घाट का? त्या हॉस्पिटलच्या मालकाला पोसायचं आहे की कुठल्या तरी मोठ्या नेत्याला पोचवायचं आहे की पोसायचं आहे, असं आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आणि आम्ही हे पत्र आज माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका आणि DMC जे आहेत मदन सोंडे साहेब यांना आम्ही दिलेलं आहे, आणि आम्ही आमची एकच मागणी आहे की तुम्ही ते 1.5 कोटी रुपये त्यांना देण्यापेक्षा आपल्या महानगरपालिकेच्या वतीने जे 2 हॉस्पिटल आहेत ते हॉस्पिटल तुम्ही अद्ययावत करा आणि नागरिकांना सुखसुविधा द्या। पाहिलं गेलं आहे प्लेटिनम हॉस्पिटलमध्ये जी राजीव महात्मा फुले योजना चालू होती ती बंद करण्यात आलेली, ते पाहिलं गेलं याच्यामध्ये यांनी एकच काम केलेलं आहे। त्याला सिग्नल मिळालेला होता, दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होत चालली आणि त्याला माहीत होतं संबंधितांना की आता जर आपण महात्मा ज्योतिबा फुले जर योजना इथं लागू केली तर आपल्याला बेनिफिट होणार नाही, आणि म्हणून त्यांनी ती होल्डवरती ठेवलेली आहे। जर आपण पूर्णपणे जर तपास केला तर ती त्याने त्या संबंधितांनी ती होल्डवरती ठेवली आहे, जेणेकरून ते सगळं प्रेशराईज आयुक्तांना करायचं, आयुक्तांना मिसगाईड करायचं आणि आयुक्तांकडनं 1.5 करोड रुपये घ्यायचे, हे या सगळ्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे। आणि याच्यामध्ये खूप मोठी मोठी नेते लोकं जी स्वतः मिरवतात अशी लोकं याच्यामध्ये आहे, असा आम्हाला कुठेतरी वास येतोय। उल्हास लाईन बुलेटिन को सबस्क्राईब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाईल पर।